नमस्कार, रुपाली बोराडे रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज सब्सक्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन ही प्रेस करा। आज आपण होममेड चॉकलेट कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला चॉकलेट बनवण्यासाठी मोल्डची आवश्यकता असते। इथे माझ्याकडे काही प्लास्टिकचे मोल्ड आहेत, त्याचबरोबर सिलिकॉनचे देखील मोल्ड आहेत। तुम्ही कोणतेही मोल्ड वापरू शकता। सध्या मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे मोल्ड अवेलेबल आहेत। साठी मी इथे मँगो फ्लेवरचं कंपाऊंड घेतलेलं आहे, त्याचबरोबर डार्क कंपाऊंड देखील घेणार आहे। मी इथे दोन फ्लेवरचा चॉकलेट बनवणार आहे। तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं कंपाऊंड चॉकलेट वापरू शकता। त्यानंतर वेलची पूड एक चमचा, काजूचे काही कप, त्याचबरोबर बदामाचे काही कप। सर्वात आधी आपण मँगो कंपाऊंड कट करून घेणार आहे। मी हे चॉकलेट 150 ग्रॅम वापरणार आहे। इथे मी दोन्ही फ्लेवरच्या चॉकलेट्स कट करून घेतलेल्या आहेत। आपल्याला ह्या दोन्ही चॉकलेट्स मेल्ट करून घ्यायच्या आहेत। यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। हे पाणी देखील आपलं गरम झालेलं आहे। तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये हे पाणी घ्यायचं। आणि आपण चॉकलेट्सचा बाउल अलगद याच्यामध्ये ठेवायचा आणि हे चॉकलेट्स मेल्ट करून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटांमध्ये पूर्ण हे मेल्ट होतं चॉकलेट। तुम्ही पाहू शकता खूपच मस्त असं हे चॉकलेट्स मेल्ट झालेलं आहे। याच्यानंतर मी इथे डार्क कंपाऊंड देखील मेल्ट करून घेतलेलं आहे। याच्यानंतर मी इथे बदामाचे काही कप दोन्ही चॉकलेट्समध्ये टाकून घेतलेले आहेत। काजू देखील दोन्ही बाउलमध्ये टाकून घेतलेले आहे। यानंतर वेलची पूड दोन्ही निम्मे निम्मे टाकणार आहे आपण। आणि हे मिक्स करून घ्यायचं खूप मस्त। इथे मी मेल्ट झालेले चॉकलेट मोल्डमध्ये घालून घेणार आहे। सुरुवातीला आपण डार्क कंपाऊंड घालूया। यानंतर मँगो फ्लेवरचं कंपाऊंड घालूया। हा मोल्ड 2 ते 3 वेळा अशा प्रकारे टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये कोणतेही एअर बबल्स राहणार नाहीयेत। यानंतर दुसऱ्या मोल्डमध्ये देखील मी आणखी चॉकलेट घालत आहे। ह्या चॉकलेट्स तुम्ही नक्की घरच्या घरी ट्राय करून पहा, खूपच हेल्दी आणि टेस्टी अशा आहेत। आपण हे मोल्ड साधारणपणे 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून देणार आहे। यानंतर माझ्याकडे इथे प्लास्टिक मोल्ड आहे, यामध्ये देखील मी चॉकलेट्स घालून घेणार आहे। हा देखील मोल्ड आपण 2 ते 3 वेळा टॅप करून फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी 10 मिनिटांपर्यंत ठेवणार आहे। इथे आपल्या सर्व चॉकलेट्स सेट झालेल्या आहेत। आता मी तुम्हाला मोल्डमधून ह्या चॉकलेट्स काढून दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता खूपच इझी अशा चॉकलेट्स बाहेर निघत आहेत। खूपच मस्त आणि परफेक्ट चॉकलेट्स आपल्या तयार झालेल्या आहेत।
इथे सयांश देखील मला मदत करत आहे चॉकलेट्स काढण्यासाठी। खूपच मस्त। तुम्ही पाहू शकता प्लास्टिक मोल्ड मधून देखील खूपच मस्त अलगद चॉकलेट्स बाहेर निघतात। इथे आपल्या सर्व चॉकलेट्स तयार झालेल्या आहेत। यानंतर मी तुम्हाला काही चॉकलेट्स रॅप करून दाखवणार आहे। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने चॉकलेट्स पॅकिंग करून घेत आहे ते। तर आज तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन आणि छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।